उपरी येथील प्रसिद्ध चांदी उद्योजक व आदर्श शेतकरी परशुराम भीमाशंकर कोळेकर व बासष्ट यांच्या अल्पशा आजाराने आज शन रविवारी निधन झाले आहे प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मार्ग काढून कठोर परिश्रमाने चांदी उद्योग सुरू केला अपार मेहनत व नेहमी नवीन नवी नवी शोध संधी उत्पादन वाढवले हळूहळू परिस्थितीत थोडी थोडी सुधारत गेली आणि थोरल्या चा बहिणीच्या छत्रछायेखाली आपल्या दोन्ही भावांना मार्गस्थ केले सर्व काही सध्या केले मात्र अल्पवधीत त्यांचे एक्झिट मानला चटका लावून गेला यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे ते मूळचे कर्नाटकातील मुळे तालुका आत्नेगावचे गावचे कोरडावाहू मोठी शेती असूनसुद्धाही ते व्यवसायासाठी उप्रियते सहायिक झाले त्यांना संजय पाटील यांनी सुरुवातीच्या काळात सहकार्य केले अजय भोसले कोल्हापूर यांच्याकडून त्यांनी काम करीत प्रतिकूल परिस्थितीही चिकाटी आणि जिद्दीने हुपरी येथील व्यापारी वर्गात आपला ठसा उम उमटविला मदतीला अनेक लोन ध द्ध, लोक धावून येत बोलक्या स्वभावामुळे स्वभावतली माणसांचा नेहमीच अवतीभोवती गारडा असायचा वारंवार चांदी उद्योगाच्या माध्यमातून अनेक लोके सल्ला मसलती एकत्रत असायचे पुंडलिक वाईंगडे क्रांतीलाल इंग्रोळे पी व्ही पाटील माळीसर आप्पासाहेब निकम अशी कितीतरी नावे आवर्जून घेत येते घेता येतील भाऊ लक्ष्मण हळूहळू चांदी उद्योग सांभाळू लागतात पत्नी दोन मुलं मुली आणि मुलगा यांना घेऊन त्यांनी जानवाळ गाठले याच ठिकाणी मोहन खत यांच्या विचाराने शेतीसंबंधी विचार सुरू केला येथे पंधरा एकर शेती घेतली दोघांनी मिळून शेतीत अनेक प्रयोग केले ग्रीनहाऊस उभारले गुलाब जरबरासह असंख्य चांगल्या दर्जाची फुले परदेशात निर्यात केली त्यामध्ये त्यांचं त्या परिसरात नाव होतं पैसा फंड बँकेने याची दाखल घेत आदर्शवत शेतकरी म्हणून पुरस्काराने त्यांना सन्मानित केले मात्र आयुष्यात कधीही न थांबणारा हा प्रवासी सामाजिक बांधिलकी जोपासून शैक्षणिक कृषीविषयक सांस्कृतिक यासह सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटिला परंतु परतीच्या प्रवासाला अखेर निघून गेला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली तीन भाऊ असा परिवार आहे रक्षा विसर्जनाची विधी मंगळवारी दिनांक पाच रोजी सकाळी नऊ वाजता जानवाड फार्महाऊस येथे आहे